घरासाठी लागणारे काही वस्तू होत्या, जसं माऊलीचे ग्रोटोज वगैरे काही अवेलेबल आहेत आपल्याकडे? पूर्ण पूर्ण म्हणजे कॅथलिक मध्ये म्हणाल ना तर पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट फ्रॉम 3 इंचेस टिल 6 फीट. तुम्हाला छोटेवाले हवे असतील तर ग्राउंड फ्लोअरला भेटतील, जरा त्याहून मोठे हवे असतील फर्स्ट फ्लोअरला भेटतील, आणि अजून आपल्याकडे सेकंड फ्लोअरला पण भरपूर कलेक्शन आहे. आणि त्या अगोदर ना अलका मी थोडंसं बोलेल की आमच्याकडे ना इम्पोर्टेड चॉकलेट्स आहेत, कॉस्मेटिक्स आहेत, इम्पोर्टेड परफ्युम्स आहेत, डिओज आहेत, हे सगळे ओरिजिनल आहेत. आणि मुंबई ड्युटी फ्रीच्या रेटने आम्ही हे विकतो. हे मी तुम्हाला का सांगतो का, आता लवकरच व्हॅलेंटाईन डे येतो तर त्यासाठी ह्या वस्तू तुम्हाला खूप कामाच्या असेल गिफ्ट देण्यासाठी. 2-3 दिवसापासून जाता येता इकडून दुकान बघते, माझी मुलगी माझ्या मागे आहे, आम्ही 2-3 वेळा बघितलं, दुसऱ्या पण दुकानात जाऊन बघितलं, पण आमच्या मनासारखं आम्हाला मिळालं नाही. सो माझ्या मोठीचं असं म्हणणं होतं की मम्मी आपण एकदा अल्काज मध्ये घुसून बघूया. तर एक आतमध्ये आल्यानंतर सुद्धा असं मन भरवून गेलेलं आहे. सो मॅडम प्लीज मला दाखवा. क्वालिटी प्रोडक्ट हवं असेल आणि कसं आहे की कुठलीही वस्तू घेतल्यानंतर ती लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून हवी असेल, चांगली स्वस्त उत्तम आणि टिकाऊ अशा वस्तू आपल्याकडे आहेत आणि एकदम रिझनेबल प्रोडक्टला आहे, प्राइसला आहे, तर त्या हिशोबाने ना तुम्ही पहिले प्रथम ना पूर्ण दुकान बघून घ्या. चालेल, पूर्ण दुकान बघा, तुम्हाला समाधान वाटलं, सॅटिस्फाईड झाले तरच तुम्ही परचेस करा. तर प्लीज फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला आणि अलका हे दोन जण इथे मालक म्हणून लीड करत आहेत आणि इथे चालू करत या. प्लीज रजिया जर दाखवा त्याला, अंकित तू पण जाऊन दाखव. स्टेशनरी सेट. ओके यस, सी न्यू न्यू कलेक्शन्स भी है. सर उड़न मध्ये आहे ये, उड़न में है या गिफ्ट पैकेज का भी सामान है ना? हां बिल्कुल, बच्चों के बच्चे लोग के लिए जो है गिफ्ट पैकेज का भी चलेगा. सर तो ये बगा ठीक है, एक्चुअली उधर लेके बैठा आप लोग मध्ये बैंड ये कोई बात ना प्रोसेस ये एकदम रीजनेबल आहे. 400 है. आणि हे स्टॅच्यू जे आहेत हे कम्प्लीट मार्बल पावडरचे आहेत आणि कम्प्लीट वॉशेबल आहेत, म्हणजे किती तुम्ही वॉश वगैरे करा साध्या पाण्याने काही प्रॉब्लेम नाही. नॉर्मली फायबर वगैरेचं कसं असतं का, ते एक पॉइंट ऑफ टाइम मध्ये कलर वगैरे सोडतं ना, तर मार्बल पावडरचा तुम्हाला तसा काही इश्यू येणार नाही. आणि एकदम लास्टिंग वाईज स्टॅच्यू साठी जायचे असतील. मला ना एवढं मन भरवून गेलेलं आहे ना की असं कलेक्शन मला वाटतं आपल्या वसईमध्ये फर्स्ट टाइमच बघायला मिळते रिअली. म्हणजे जर तुम्हाला घराच्या इंटेरियरला सुरुवातीपासून जी वस्तू लागते डेकोरेशन साठी A to Z वस्तू इथे अवेलेबल आहे असं मला तरी वाटतंय. आणि तुम्हाला आपल्याकडे पूर्ण रेंज भेटून जाईल, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या प्रमाणे जर ऑल्टर्स वगैरे किंवा होम डेकोर वगैरे मध्ये जसं कस्टमाइज करून पाहिजे तसं तुमच्या मनाप्रमाणे होऊन जाईल. म्हणजे इथे कुठलंही जाती धर्माचं काही नाही, साईबाबा पासून गणपती पर्यंत सगळे स्टॅच्यू इकडे अवेलेबल आहेत. श्री कृष्ण आहे, प्रॉपर फुल अल्युमिनियमचे स्टॅच्यूज आहेत, हे कम्प्लीट वॉशेबल आहेत. आणि हे कसं आहे का, हे प्रत्येक वर्षी त्यांची व्हॅल्युएशन वाढवत जातो. आता हा वाला स्टॅच्यू आहे हा नाही ना करता 3-4 kg स्टॅच्यू आहे, पण खूप वजन आणि दिसायला पण किती छान आहे, नाईस कलेक्शन. बाबू जर मी असा विचार केला की माझे हॅपी हाऊसला भरपूर व्ह्यूअर्स आहेत, जर मी तुमच्या दुकानाचा व्हिडिओ काढायचा जर विचार केला तर तुमची परमिशन आहे का? नक्की नक्की परमिशन आहे तुम्हाला. माझ्या म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मी हे दुकान बघून एवढी हॅपी झालेली आहे, सो माझे व्ह्यूअर्स बघून जर त्यांनाही काही घ्यायचं असेल तर ते इथे येऊ शकतात. हो नक्की नक्की, तुम्ही नक्की व्हिडिओ काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो आपण लगेच व्हिडिओला चालू करूया आणि दुकानाच्या ओनरशी भेटूया. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हॅपी हाऊस. सो माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. फ्रेंड, आज मी माझ्या स्वतःच्या शॉपिंगसाठी आलेली माणिकपूर येथील अलका कलेक्शनमध्ये दुकानामध्ये शिरता क्षणी माझं मन इतकं भारावून गेलं आणि मला राहवलं नाही. सो दुकान मालकांची परमिशन घेतलेली आहे आणि मला तुम्हाला पूर्णपणे सगळं दुकान दाखवण्याची खूप इच्छा आहे. आपण प्रत्यक्ष दुकान मालकांशी भेटूया आणि त्यांच्याजवळून जाणून घेऊया ह्या दुकानाची खासियत काय आहे ती. नमस्कार, माझं नाव अनिल मेनेजिस, मी माझी मिसेस अलका मेनेजिस, मुलगा अंकित मेनेजिस. आम्ही हा दुकान
चालू करण्यामागचा उद्देशच वेगळा होता आमचा. एवढा मोठा उद्देश नव्हता. 100 स्क्वेअर फीटने आम्ही दुकान स्टार्ट सुरुवात केली. आज आम्ही 4,500 स्क्वेअर फीट दुकानामध्ये आहे. उद्देश फक्त एवढाच आहे की ओरिजिनल स्वस्त उत्तम टिकाऊ वस्तू लोकांपर्यंत पोहोचवायच्या. आणि मोस्टली काय होतं की आपले वसईचे लोक ना, आम्ही इनिशियली काय सुरुवात केली माहिती आहे, ज्यावेळेला शॉप ओपन केलं ना त्यावेळेला आम्ही ना कस्टमर रिक्वायरमेंट जी आहे ना त्या गोष्टीवर जास्त भर दिला. म्हणजे डे वन पासनं आता समजा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीसाठी इथून उतरून त्यांना खूप लांबपर्यंत जावं लागतं आणि तीच गोष्ट आपण त्यांना वसईमध्ये अवेलेबल करून दिली. कारण मी ना माझं नवीन घराचं काम चालू आहे. मी 3-4 दुकानांमध्ये इकडे तिकडे फिरली पण मला जे काही कलेक्शन हवं होतं म्हणजे स्टॅच्यूज म्हणा किंवा डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू तर माझ्या मनासारख्या मला मिळत नव्हत्या. माझी काही पोरगी इथून दररोजची कॉलेज जाते येते ती आता जवळ तुमचं आत्ताच दुकानाचं रिनोव्हेशन झालेलं आहे. ती मला नेहमी म्हणायची, मम्मी तू इकडे तिकडे दुकानं कशाला पारखत फिरते, आपण अल्का कलेक्शनमध्ये जाऊन बघूया, परवडलं तर ठीक आहे नाही तर बाहेर उतरूया. पण मी आता तुमच्या दुकानात थोडंसं वरवरनं बघितलं ना खरोखर सर. पण एक सांगू तुम्हाला, कुठलीही व्यक्ती आपल्या शॉपमध्ये समजा आली तर ती व्यक्ती ना हे शॉप बघितल्यानंतर ना म्हणजे त्या वस्तू बघून त्यांना वत येत लाईक म्हणजे बॉम्बेला जाणं किंवा म्हणजे इथून उतरून काही खूप लोक ठाण्याला वगैरे जातात, खूप लांब लांब जाऊन वस्तू कॅरी करतात, म्हणजे आणताना त्यांचा ट्रान्सपोर्टमध्ये जो लॉस वगैरे होतो किंवा काय होतं. तर आपण कसं आहे माहिती आहे, आता काही प्रोडक्ट म्हणजे काही किमतीपेक्षा जास्त घेतले ना तर आपण घरपोच डिलिव्हरी पण देतो. चांगलं आहे मग. आणि कुठलीही गोष्ट म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्ट आपण क्वालिटी प्रोडक्ट ठेवतो. पण वैशिष्ट्य याच्यामध्ये अलका असं आहे अंकित, मला वाटतं की आपण ज्या वस्तू ठेवल्या आहेत त्या 20 रुपयापासून तर 2 लाखापर्यंतच्या वस्तू आपल्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही आता सांगितलं परवडणं, आम्ही डेफिनेटली परवडण्यासारख्याच रेट ठेवलेले आहेत. मी आता तेव्हाशीच तुम्हाला सांगितलं की चॉकलेट्स परफ्युम्स किंवा कॉस्मेटिक्समध्ये आम्ही जे अब्रॉडवरनं इथे आणतो पण तुम्हाला आम्ही देताना मुंबई ड्युटी फ्रीचे रेट येतो. खूप लोक बाहेरून आल्यानंतर चॉकलेट आमच्याकडून घेऊन जातो वाटण्यासाठी, त्या हिशोबाने आम्ही करतो. आणायचं लगेच काय खर्च खर्च येत नाही आणि वजन नाही काय ना काय. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला पूर्ण जेन्युइन आणि पूर्ण ऑथेंटिक प्रोडक्ट मिळते. म्हणजे त्यामध्ये बघून मला समजलं नाही ते त्या प्रोडक्ट मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. मला आता असं वाटतंय की आम्ही आमच्याविषयी खूप काही सांगण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पूर्ण दुकान बघून घ्या म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटेल की काय आहे. सर एक सांगावं असं वाटते आपल्या व्ह्यूअर्सला, आपण हा आपला ऍड्रेस सांगू इच्छिता का? आमचा ऍड्रेस हा आहे की आम्ही माणिकपूर, तुम्ही पार्वती क्रॉस वरन आतमध्ये आले गुजराती स्कूलच्या अपोजिटला आहे, वसई रोड वेस्टला क्लोज बाय माणिकपूर म्हणून येतं, गुजराती स्कूल आहे, गुजराती स्कूलच्या बरोबर अपोजिटला आपले शॉप आहे. सर अजून एक विचारायचं होतं, एखाद्या आता बॉम्बे वरून कोणाला जर एखादी वस्तू पसंत झालेली आहे सो तुम्ही त्यांना होम डिलिव्हरी देऊ शकाल? आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, बँगलोर म्हणजे आम्ही डिलिव्हरी आतापर्यंत दिलेली आहे. तर डिलिव्हरी हा ऑल ओव्हर दी वर्ल्ड काहीच इश्यू नाही. आम्ही जिथे सांगाल ते बॉम्बे वसईमध्ये तर आम्ही अशीच डिलिव्हरी देतो. पण बॉम्बेमध्ये पण आमचे खूप मलाडपर्यंत, मालवणी, नंतर उत्तरवर काही लोक आमच्याकडे येतात, सातक्रुजवरून येतात, त्यांना आम्ही देतो. सो फ्रेंड्स तुम्ही या दुकानाला नक्की व्हिजिट करा, तुम्हालाही तुमच्या मनासारख्या वस्तू इथे अवेलेबल होतील. वास्तुशास्त्रापासून इंटिरियर डेकोरेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू इथे अवेलेबल आहेत. घरात तुम्ही जर नव्या घरामध्ये एंट्री करत असाल, प्रवेश करत असाल, तर त्याच्या डेकोरेशनपासून तुम्हाला सर्व वस्तू इथे अवेलेबल आहेत. आता जास्त वेळ न घेता आपण पाहूया वस्तू, वस्तूविषयी माहिती आपल्याला हे सर देतील. ओके, मार्बल डस्ट पावडर आहे. ओके, आणि ह्याला जे कोटिंग केलेलं आहे ना ते प्रॉपर कोटिंग आहे, त्याच्यामुळे ह्याची पूर्ण गॅरंटी 25 वर्ष ह्या वस्तूला काय होणार नाही. इथे राजस्थानी सेट आहेत आमच्याकडे, काही बुद्धास किंवा 7 रनिंग हॉर्स वगैरे आहेत. फाउंटनच्या खूप व्हरायटीज आहेत आमच्याकडे, मोठ्या फाउंटन पासून त्या छोट्या फाउंटन पर्यंत सगळं आहे. म्हणजे कोणाला गार्डन मध्ये ठेवायचं, मोठ्या बंगलोज मध्ये, हॉटेल साठी वगैरे, आउटडोर साठी पण यूज होतील आणि इनडोर साठी पण यूज होतील. दुसरी म्हणजे आमचं एक दुसरं वैशिष्ट्य काय छोटस आहे, चीज वगैरे आम्ही दुबईवरून आणतो, इम्पोर्टेड चीज वगैरे आणि रिझनेबल मध्ये आम्ही देतो.
त्याच्यानंतर तुम्ही इथे आले तर इथे तुम्हाला पूर्ण फाउंटन्स भेटतील आमचे वेगवेगळ्या टाइपचे फाउंटन्स आहेत इथे पूर्ण लॉंग लाईफ काहीच प्रॉब्लेम येणार नाही याला त्याची मोटर एक असते ती मोटरला जर काही प्रॉब्लेम झाला तर ती रिप्लेस होते काही चिंता नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे आले तर थोडी क्रॉकरीसाठी आम्ही डिस्प्लेला जागा कमी आहे म्हणून आम्ही थोडीच लावलेली आहे क्रॉकरी आमच्याकडे व्हरायटीज ऑफ क्रॉकरीज आमच्याकडे असते आणि हे प्लेटेड आहे हे खराब होणार नाही याच्यामध्ये नंतर म्हणजे गिफ्टेड साठी सुद्धा आपण त्याच्यानंतर तुम्ही जर ह्याबद्दल जर थोडं बघितलं ना तर ह्या बाजूला कॅथलिक मध्ये छोटे तुम्ही घरासाठी बघत होते छोटे छोटे स्टॅच्यूज वगैरे इथे आहेत ही एक व्हरायटी आमची एक अलगच आहे हे हा स्टॅच्यू फॉर एक्झाम्पल तुम्ही हा एक स्टॅच्यू घेतला तर हा लाईफ टाईम हाच कलर राहणार काळा पडणार नाही काय नाही काय नाही काय नाही आणि याला जर समजा एक 15 वर्षानंतर तुम्हाला थोडस वेगळा कलर वाटला तर गरम पाण्यामध्ये धुतलं की पुन्हा ह्याच कलर त्याला येणार आणि खूप स्वस्त आहेत बघा ना आता हा जो आहे ना हा एवढा मस्त गणपती एवढा मोठा गणपती हा जवळजवळ 6 इंचाचा गणपती आहे हा तुम्हाला फक्त 540 रुपयाला म्हणजे आपण आपल्या फोर व्हीलर मध्ये सुद्धा ठेवू शकतो कुठेही 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 गिफ्ट द्यायचं मोठ्यात मोठे जे आहे ते पण म्हणजे मला नाही वाटत की याच्यात तुम्हाला 5000च्या वरती कोणती वस्तू आहे असं एकदम रिझनेबल आहे अफोर्डेबल आहे एक आणखीन तुम्हाला सांगायचं राहिलं आमच्याकडे ना हे असे विंचर्स आहेत हे प्रॉपर राजस्थान वरून आणलेले विंचर्स आहेत आमच्याकडे टोटल नंतर मग आपण जर पुढे आलो तर तुम्हाला इथे बॅग्स आहेत स्कूल बॅग्स आहेत शाळेतल्या पोरांसाठी स्कूल बॅग्स वगैरे आम्ही थोड्या प्रमाणातच डिस्प्ले केल्यात कारण डिस्प्ले साठी पुन्हा सांगतो आमच्याकडे तिथे जागा नाही म्हणून आम्ही ते होऊन जाईल इमिटेशन ज्वेलरी आहे इमिटेशन मध्ये तुम्हाला हवी तेवढी रेंज भेटेल यामध्ये ही जेवढी रेंज आहे ह्यापेक्षाही जास्त रेंज आहे पण आपण डिस्प्ले लिमिटेड आहे यामध्ये त्यामध्ये तुम्हाला बँगल्स वगैरे मध्ये आहेत नेकलेस पेंडेंट्स वगैरे इयरिंग्स वगैरे मध्ये पण बऱ्यापैकी व्हरायटीज तुम्हाला भेटून जाते त्याच्यानंतर इथे कॅन्डल स्टँड्स वगैरे हे सगळे 25 धातूचे आहेत टोटल आणि क्वाईट रिझनेबल आहेत आता एवढा मोठा क्रॉस 2500 रुपयाला पण हा वजन बघायचं हा एवढा वजनी हा तुम्ही जर बॉम्बेला घ्यायला गेले तर तुम्हाला आरामात 5-6 हजार रुपयाला पडेल हे पामी 2500 पण याच्यामध्ये पण आम्ही डिस्काउंट करतो जर मला व्यवस्थित कस्टमर्स असेल तर त्याला आम्ही चांगला डिस्काउंट पण देतो इथे तुम्ही बघितलं तर इथे मेटल्सची अंकित याविषयी जर सांगतो हे वाले मेटल हँगिंग वाले स्टॅच्यूज आहेत हे वाले अगेन सेम मटेरियल 5000 रुपयामध्ये आहेत हे वाले हे लाईफ लॉंग गॅरंटी आहे याला काही प्रॉब्लेम नाही हे स्टॅच्यू आहेत तसेच राहून जातात त्यामुळे जर तुम्ही एकदा जर हे केले तर मग तुम्ही एकदा हँग करा तुमच्या वॉल्सवरती आणि तुम्ही विसरून जा मग तो स्टॅच्यू तुमच्या घराचा पार्ट बनवूनच राहील त्याला काही प्रॉब्लेम होणार वॉश करू शकतो कम्प्लीट वॉशेबल त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला अगेन जर तुम्हाला आपल्याकडे वुडनचे स्टॅच्यूज वगैरे पण आहेत वुडनचे स्टॅच्यूज वगैरे अँटिक स्टॅच्यूज वगैरे त्यामध्ये पण खूप पूर्ण आमचे राजस्थान वरून आणलेले आहेत कार्विंग केलेले स्टॅच्यूज आहेत त्याच्यानंतर इथे वास्तुशास्त्राप्रमाणे जे काही व्हरायटीज पाहिजे ती आम्ही ठेवलेली आहे सेंटेड कॅन्डल्स वगैरे आहेत एकाच पीस मधन मला वाटतं हे बनवलेलं आहे एका पीस मध्ये बनवलं आणि याची खासियत अजून एक यामध्ये एक खासियत अशी आहे का आता हा वाला तुम्ही एलिफंट बघितलात तर यामध्ये ह्याच्या पोटामध्ये अजून एक छोटूसा एलिफंट काव केलेला आहे हा बघा कसं काय पॉसिबल असेल खरी लोकांची जी पूर्ण कम्प्लीट आर्ट आहे त्यामध्ये एकदम बारीक कला कुसरी नाही आणि सेकंड थिंग कम्प्लीट टीक वूड मध्ये काव केलेली पुन्हा हा एलिफंट आहे याचं कार्विंग बघा किती सुंदर आहे ते आणि स्वस्त आहे जास्त महाग नाही हे फक्त 1250 रुपयाला आहे कलाकाराची मजुरी पण निघत नाही या रेटने त्यांनी दिलेलं आहे कोण धकलं बारीक काम केलं याच्यामध्ये आता तुम्ही जर ह्या बाजूला आले ना कॅन्डल्स इथे कसं आहे म्हणजे इथे सेंटेड कॅन्डल्स आहेत वरती हे राजस्थानी सेट आहेत खूप डिमांड आहे याला
आणि खूप लोक आवडून येतात. आता एवढी मोठी एवढा मोठा हा स्टॅच्यू आहे हा फक्त 875 रुपयाला आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा जर घेतला ही लेडी घेतली तर ही फक्त 450 रुपयाला आहे. किती सुंदर आहे बघा. आणि पूर्ण कलरची गॅरंटी आहे, वॉटर कलर आहे, पाण्याने स्वच्छ धुवू शकता याला तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हे थोडं वास्तूप्रमाणे बुद्धास गणपती वगैरे लोक आवडीने मागतात. पुन्हा इथे आमच्याकडे सेंटेड कॅन्डल्स आहेत, एक एक कॅन्डल 48 hours 24 hours असे चालतात. या सगळ्या वस्तू ना पंचधातू अष्टधातू आणि मेटल मधल्या सगळ्या बनवलेल्या आहेत. ह्या म्हणजे कसं, म्हणजे एकदा आपण घेतले की लाईफ लाँग इन्व्हेस्टमेंट. आणि ह्या वास्तूच्या हिशोबाने ना प्रत्येक गोष्ट जी आहे ही वास्तूच्या हिशोबाने बनवली गेलेली आहे. आणि ह्या वस्तू ज्या आहेत ना ह्या किलोच्या भावाने विकल्या जातात. आणि आपल्याकडे ना ह्या वस्तू अगदी उत्तम रेटला ना व्यवस्थित आणि कोणाला समजा घरामध्ये लाईफ लाँग ठेवण्यासाठी म्हणजे मंदिरामध्ये वगैरे वस्तू हवी असेल ना तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत. रेचलने दाखवला मला, अगोदर वाटलं एक ग्लास भरलेला आहे. ह्याचे पण एक मला चाहिए एक. ती मोठी कितीला आहे? 500 रुपीस. शोपीस म्हणून एक छान आहे. पण तुम्ही एवढा मोठा आपण इमॅजिन नाही करत. पण बारीक बारीक वस्तू इथे खूप छान सेटअप केलेला आहे. तुम्हाला कुठे नाही भेटतात घेऊन उभा राहिला त्या फाउंटनला वरती. ही पण एक आर्ट आहे. हे बघा किचन आहेत ते, किचन हँगर्स आहेत. आता हे सगळं आमचं झालं इथलं. अजून ह्यापेक्षा सुंदर पहिल्या मला तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये ना ती हँगर्स मध्ये ना तुम्हाला कॅथलिक मध्ये वगैरे पण भेटते. कॅथलिक म्हणजे ह्याच्यात मदर मेरी, जीजस क्राइस्ट, होली फॅमिली वगैरे ना हे पण तुम्हाला की हँगर्स भेटतील. म्हणजे असं नाहीये की फक्त हेवी नाही, फुलका आपण छान छोट्याशा रेंज मध्ये. आणि गिफ्टिंग साठी वगैरे पण ना हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. अजय भाई आप ये मूर्तियों के बारे में खासियत बताइए जरा लाउडली. ये वन पीस मार्बल पत्थर में बहुत बढ़िया मतलब अच्छे से ऐसे कारीगर ने बनाई है. ओके. आप एक बार इनकी नजरों में देखेंगे ना तो आपको ऐसा लगेगा ऐसे रियलिटी रियलिटी 100% रियलिटी लगेगी आपको. ये है ऐसे गणपति है, ये एलिफेंट मध्य मध्य वराइटीज है. राधा कृष्ण जी है ना अजय भाई, वो जो है ये ऐसा किधर मिलेगा नहीं, इतना बिल्कुल नहीं मिलेगा. ये आप वसई विरा नाला सुपरा किधर भी देख लीजिए इनका आप सर बघितलं तसं ओरिजिनल असं उभे आहे तसं तसं लुक. आज सकाळी आमचा हा कृष्णा
आणि गणपती याची डील झालेली आहे ऑलरेडी 2.5 लाखाला एका व्यक्तीने घेतलेली आहे आणि हे साऊथ बॉम्बेला चाललेलं आहे. ओके 2.5 लाखाला एक असे दोन तर 5 लाख नाही याला प्रॉपर आम्ही पॅकिंग याची नाही आपण टेम्पलसाठी घरासाठी घरासाठी मल्टी मिलियनर्स आहे त्याच्यासाठी चाललंय. आणि नाही नाही करता ही वाली मूर्ती आहे ही आणि ही वाली या मूर्तीचं पर हेड वेट 80-90 kg आहे आणि एक मार्बलच्या ब्लॉक मध्ये प्रॉपर कारीगर जे चिनी हातोडीने बनवतात त्याप्रमाणे त्यांनी बनवायला म्हणजे कमीत कमी 6-8 महिने गेलेले आहेत. ते स्वतः कस्टमर ज्यांनी ही बुकिंग केलेलं आहे ते स्वतः इथे येऊन बघून गेलेले वसई मध्ये आलेले एवढा मोठा शोरूम बघितलं आणि तो शोरूम बघून ते विजिट केलं आणि आल्या त्यांनी विदाउट बार्गेनिंग करता हे दोन्ही सिलेक्ट करून डन केले. या संध्याकाळी आम्ही डिलिव्हरी देणार. त्याची खासियतच तशी आहे ना. तुमच्या मागे बघा मस्त फ्लॉवर डेकोरेशन आहेत पूर्ण वेगवेगळ्या व्हरायटीचे हे सगळे इम्पोर्टेड फ्लॉवर्स आहेत आणि क्वाईट रिझनेबल आहेत. एक से एक फ्लॉवर में पूरी व्हरायटी मिलेगी आपको प्योर वॉटरप्रूफ है मैम. हा पूर्ण वॉशेबल आहे तुम्ही कसंही आणि त्याची शो बघा त्याला कलर त्याच सगळं एकदम परफेक्ट आहे. हे वाला जे पार्ट आहे हे इथून वरून ओपन होत आणि हे मध्ये पूर्ण कार्विंग केलेली आहे. पूरा क्रिस्टल लुक आहे एकदम. एवढं सगळं दाखवताय माझं मन म्हणजे वेगळंच काय घेऊ ना काय नको असं झालं मला. ये सिंगल ले सकते हो जोडीचे जोडी ले सकते हो जसाची सर. आपल्याकडे इथे पण फ्लॉवर्स वगैरे मध्ये पण व्हरायटीज आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे मध्ये. ह्यामध्ये एकदम कमी रेंज पासून म्हणजे ज्यामध्ये मॅक्झिमम डेकोर होऊन जाईल आपल्या घराचा हा वाला ही वाली एक व्हरायटी आहे. हे कम्प्लीट वॉशेबल आहेत फ्लॉवर्स वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. 60 rupees स्टार्ट आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की यामध्ये आपल्याकडे 60 rupees पासून छोटे छोटे फ्लॉवर पॉट स्टार्टिंग आहे. 60-300 च्या रेंज मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी भेटून जाईल आणि पाहिजे तेवढे कलर भेटून जातील. इथे आपल्याकडे अशा टाइप मध्ये ऑल्टर बेस पण आहे. हे बघा कम्प्लीट टिकवूड काम मध्ये ऑल्टर बेस आहेत हे वाले. त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 20-25 वेगवेगळ्या डिझाईन्स भेटून जातील. हे बघा यामध्ये तुम्हाला स्क्वेअर शेप मध्ये आहेत हाफ सर्कल वगैरे मध्ये आहेत तुम्हाला बरंच कलेक्शन भेटून जाईल यामध्ये आणि हे एकदम रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि याची एक गॅरंटी अशी आहे की हे तुम्ही कितीही वापरा वूड असल्या कारणाने याचा काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही पाहिजे तेवढं वापरून तुम्ही कंटाळा आले फ्लॉवर हे ऑल्टर स्टँड पण त्याच्यानंतर तुम्ही हे कराल पण याला काही होणार नाही. यामध्ये आपल्याकडे काही ऑल्टर स्टँड वगैरे असे पण आहेत. हे बघा यामध्ये असे कार्विंग वगैरे मध्ये पण आहेत. खालती डव आहे चालस आहे चालस वगैरे मध्ये पण व्हरायटीज आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटीज भेटून जातील. कम्प्लीट कॉम्प्रेस वूड आहे आणि याच्यावरती स्टँड स्टिकिंग आहे. असं बघायला गेल्यानंतर वाटत किती वजन असेल नाही पण कम्प्लीट मेटलच आहे. कम्प्लीट मेटलचा आहे पंचधातू ज्याला बोलतात त्या मेटलचा फ्लॉवर पॉट आहे.